महाशिवरात्री निमित्त शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांच्या सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भाविकांनी शिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाचं दर्शन घेतलंय। औरंगाबाद शहरातील खडकेश्वर महादेव मंदिर हे शहरातील प्राचीन मंदिर आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्ष हे मंदिर बंद असल्याने भाविकांना शिवरात्रीला दर्शन घेता आले नाही, परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने शासनाने मंदिर भाविकांसाठी खुले केले आहे। तसेच शिवरात्रीनिमित्त माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महादेवाची विधिवत पूजा आणि अभिषेक केला। सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली। प्रत्यक्षात दर्शन होत असल्यामुळे भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय। परंतु माघ कृष्ण चतुर्दशीला हे विशेष महत्त्व आहे, कारण माघ कृष्ण चतुर्दशी ह्या तिथीला भगवान शंकरांनी तांडव नृत्य केले होते, त्यामुळे ह्या शिवरात्रीला महाशिवरात्र किंवा कालरात्र असे सुद्धा म्हणतात। महाशिवरात्रीच्याच रात्री भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला। आपण औरंगाबादच्या ग्रामदैवत या खडकेश्वर मंदिरात आहोत। हे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते। 1700 अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा सगळ्यात पहिले जीर्णोद्धार केला। येथील मूर्ती ही स्वयंभू आहे। त्यानंतर 1998 ते 2021 साली परत याचा जीर्णोद्धार करण्यात आला। तर